कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक येथे बुधवार रोजी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून कारवाई केली आहे. पिशोर पोलीस ठाण्याअंतर्गत कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक येथे बुधवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने नेमलेल्या अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठीच्या विशेष पथकाने पिशोर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. याविषयी अधिक माहिती अशी की औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून जवखेडा बुद्रुक तालुका कन्नड येथे हे पथक आलं असता येथील अंजना नदी पात्रात पुलाजवळील भागात मोकळ्या जागेत स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी चोरून वाळू भरून घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. सदरील पथक जवखेडा येथील अंजना नदी पात्रात थांबले असता सदरील वर्णनाचे विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर वाळू भरताना दिसले. सदर ट्रॅक्टरजवळ जाऊन त्यांना थांबवून संतोष चालक प्रभाकर डमाळे याच ट्रॅक्टरमधील वाळूबद्दल विचारले असता विनाप्रमाणा वाळू भरून जवखेडा येथे घेऊन जात असल्याचं त्याने सांगितलं. ट्रॅक्टर जप्त करून पंचनामा करत असताना ट्रॅक्टर मालक गणेश हराळ याने विशेष पोलीस पथकाने ओळखपत्र दाखवून ओळख दिली असता तुम्ही कोण, माझे ट्रॅक्टर कसे काय पकडले, तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे, तुम्हाला बघून घेतो असे म्हणून शिवीगाळ करून पथकातील कर्मचाऱ्यांनाच अरेरावीची भाषा वापरून धक्काबुक्की केली. ट्रॅक्टरमधील वाळू रस्त्यावरच खाली करून ट्रॉलीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. विशेष पथकाने गणेश हराळ आणि चालक संतोष डमाळे यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या ताब्यातून एक ब्रास वाळू अंदाजे किंमत 5,000 रुपये आणि ट्रॅक्टर अंदाजे किंमत 5,00,000 रुपये असा एकूण 5,05,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल त्र्यंबक बनसोडे यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी विनाप्रमाणा वाळू वाहतूक, शासकीय कामात अडथळा आदी विविध कलमाखाली पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वृत्तप्रतिनिधी अमोल मोरसकर, पिशोर.